स्वागत आहे मित्रांनो तुमचे रिअल टेक मराठी मध्ये। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कसा सुरू करायचा म्हणजे 2022 च्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास कसा सुरू करायचा त्याविषयी आपण या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशा माहिती समजणार आहेत ज्या तुम्हाला इतर कोणत्याच युट्यूब चॅनलवर दिल्या जात नाही। तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे अशाच 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो सबस्क्राइब लाईक शेअर कॉमेंट करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला अजून मदत मिळते आणि तुमच्यासाठी अजून व्हिडिओ पुढे आपल्या चॅनलवर टाकत राहू। चला तर मित्रांनो आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे, तो म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा सुरू करायचा। खूप विद्यार्थी असे पण असतील ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केलेली नसतील आणि त्यांना अशी भीती वाटत असेल की त्यांचा अभ्यास या वेळेमध्ये पूर्ण कसा करायचा। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा 10वी आणि 12वीचा अभ्यास सुरू करण्यासाठी सिलेबस असणे गरजेचे आहे। सिलेबस माहित करून घेण्यासाठी तुम्ही तुमचे बुक्स म्हणजे पुस्तके सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतील त्याचा अंदाज येतो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक विषयानुसार तुम्हाला अभ्यास करणे गरजेचे आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर गणित विषय पकडला तर गणित विषयामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे धडे असतील। प्रत्येक धडा हा एक निश्चित गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये येणार असतो, ते गुण तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। उदाहरणासाठी तुम्ही असं समजू शकता की तुमचा पहिला धडा हा 15 मार्क, दुसरा 20 मार्क, तिसरा 12 मार्क, चौथा 13 मार्क। या गुणांनुसार तुम्ही जो चॅप्टर म्हणजे जो धडा सर्वात जास्त गुणांसाठी आहे त्या चॅप्टरला जास्तीत जास्त टाइम देऊन तो चॅप्टर चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये त्या चॅप्टरवर सर्वात जास्त क्वेश्चन येणार आहेत आणि त्या क्वेश्चनचे तुम्ही आन्सर देऊ शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या चॅप्टरमध्ये मार्क मिळू शकता। मित्रांनो काही चॅप्टर असे पण असतात जे खूप मोठे असतात आणि ते खूप कमी मार्कांसाठी परीक्षेमध्ये येत असतात। तर मित्रांनो ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला महत्वाच्या गोष्टी म्हणजे या अगोदरच्या पेपर मध्ये बोर्डाने कसल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले आहे त्या प्रश्नावर तुम्हाला जास्त फोकस करायला हवे। मित्रांनो त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमची स्वतःची अभ्यास करण्याची पद्धत असणे गरजेचे आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्ही प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करू शकता। म्हणजेच मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही मराठी सारख्या विषयाला पाठांतर करू शकत नाही। हेच जर तुम्ही गणित आणि विज्ञान या विषयांच्या बाबतीत पाहिलं तर तुम्हाला तिथे काही सूत्र फॉर्म्युले हे लक्षात ठेवावे लागतात, पाठ करून ठेवावे लागतात। काही विषयांमध्ये आकृत्या म्हणजेच डायग्राम जास्त प्रमाणात असतात। तर मित्रांनो आकृत्या आणि डायग्राम वरून तुम्ही उत्तर कशा प्रकारे लिहू शकता ते पण तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। म्हणजेच मित्रांनो काही विद्यार्थी फक्त आकृत्या करू शकतात आणि त्यानंतर त्या आकृत्यावरून कशा प्रकारे तुम्ही डिस्क्रिप्शन आणि एक पेज आन्सर लिहू शकता हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। याविषयी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पुढे बनवणार आहोत, त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही दिवसातले 12-12 किंवा 14 तास अभ्यास करून सुद्धा एवढे मार्क मिळवू शकत नाहीत जेवढे मार्क दुसरे विद्यार्थी 6 तास अभ्यास करून मिळवत असतात। तर मित्रांनो याचे कारण असते ते म्हणजे स्मार्ट स्टडी। मित्रांनो जी गरज आहे फक्त तेवढाच अभ्यास करा, जास्त अभ्यास करायची गरज नसते। ज्या गोष्टी बोर्डाच्या पेपर मध्ये विचारल्या जातात त्याच गोष्टींचा अभ्यास करा, इतर गोष्टींचा अभ्यास करू नका। तर मित्रांनो बोर्डाच्या पेपर मध्ये जास्त प्रमाणात कोणते प्रश्न विचारले जातात ते कसे शोधायचे त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला हीच माहिती या व्हिडिओ मध्ये द्यायची होती। तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे चांगले चांगले 10वी आणि 12वीचे एक्झामच्या रिलेटेड माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।